कानून साज कौंसिल के लिए मराठवाड़ा ग्रेजुएट हलके के इंतखाबात उरूज पर हैं। इंतखाबात के लिए सियासी पार्टियों की गहमा गहमी शुरू हो गई है। ऐसे में जिला इंतजामिया ने भी कमर कस ली है। इलेक्शन ऑफिसर व जिला कलेक्टर विपिन इडनकर ने इंतखाबात की तैयारियों का जायजा लिया और मीडिया को इसकी तफसीलात से वाकिफ करवाया। वाज रहे कि ग्रेजुएट हलके के लिए रायदही 1 दिसंबर को होने जा रही है। इन इंतखाबात में वो ग्रेजुएट तालीम याफ्ता हिस्सा ले सकते हैं जिन्होंने अपना नाम वोटर लिस्ट में शामिल किया हो। आपल्या प्रशासनाची या इलेक्शनच्या अनुषंगाने काय तयारी आहे, काय बेसिक स्टॅटिस्टिक आहे, वोटिंग कसं होणार आहे आणि ह्यावेळेचं इलेक्शन जे थोडं वेगळं यासाठी आहे की यावेळेस आपण इलेक्शन कोविडच्या काळामध्ये करत आहोत, त्यामुळे कोविडसाठी आम्ही काय काय आम्ही तयारी केलेली आहे ते त्याच्या अनुषंगाने आज थोडं ब्रीफ करायचं होतं, जेणेकरून लोकांपर्यंत हे पोहोचून त्यांनी कोविड प्रोटोकॉल फॉलो करून मतदान कसं करता येईल ते आपल्याला आजचा हा विषय होता। यामध्ये ह्या इलेक्शनमध्ये जवळपास आपल्याकडे 49,000 मतदार आहे, ते आम्ही 46 झोनमध्ये आणि 123 मतदान केंद्र आहे त्याच्यामध्ये हे मतदान होणार आहे। मतदान हे सकाळी 8 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 5 पर्यंत हे मतदान होणार आहे। याकरिता जवळपास आम्ही 600 मतदान ऑफिसर, प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर आम्ही निवडलेले आहेत, त्याचबरोबर जवळपास 300-400 पोलीस पर्सनलसुद्धा याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तमध्ये जेणेकरून हे जे मतदान आहे सुरळीत पार पडण्यामध्ये त्यांची मदत होईल। यासाठी या इलेक्शनमध्ये पोलिंग पार्टीजला पोलिंग सेंटरपर्यंत पोहोचवणे, त्यांना तिथून रिसीव करणे, याकरता जवळपास 100-150 आम्ही प्रोटोकॉल कोविडच्या प्रोटोकॉलच्या अनुसार जास्ती आम्ही व्हेकलचं अरेंजमेंट आम्ही ह्यावेळेस केलेलं आहे। त्यानंतर कोविडच्या अनुषंगाने आपण 3-स्तरीय टीम प्रत्येक पोलिंग स्टेशनवर एक आशा, एक हेल्थ वर्कर आणि एक शिपाई तिथे त्याच्यात राहील। त्यांच्याकडे आम्ही मास्क, सॅनिटायझर आणि थर्मल गन आम्ही दिलेला आहे आणि मी सगळ्या मतदारांना हे आवाहन करतो की मास्क घालूनच मतदान करायला जा। परंतु जर एखादी मतदार विदाऊट मास्क नाही आला तर आमच्याकडे मास्कची व्यवस्था आम्ही ठेवलेली आहे। प्रत्येक जो मतदार पोलिंग सेंटरला जाईल त्याचा आम्ही हँड सॅनिटाईज करूनच त्याला आतमध्ये पाठवू, त्याचं थर्मलनी टेम्परेचर चेक करू आणि जर त्याला टेम्परेचर जास्ती असेल तर त्याला सगळ्यात शेवटी वोट करण्यासाठी आम्ही सगळं मतदान संपल्यावर सगळ्यात शेवटी मतदान करण्यासाठी त्याला आम्ही संधी देणार आहे। त्यानंतर या अनुषंगाने सगळे जे पोलिंग पर्सनल आहेत त्यांची ट्रेनिंगसुद्धा 2-2 ट्रेनिंग झालेले आहे। तिसरं ट्रेनिंग 30 तारखेला डिस्पॅच होण्याच्या आधी आम्ही हे ट्रेनिंग पुन्हा घेणार आहे। सगळं मतदानाचं साहित्य आम्हाला औरंगाबाद रिटर्निंग ऑफिसर साहेबांकडून, डिव्हिजनल कमिशनर साहेबांकडून आम्हाला प्राप्त झालेलं आहे, ते आम्ही आज किंवा उद्यामध्ये आम्ही तालुक्यांना डिस्पॅच पोलीस बंदोबस्तामध्ये आम्ही ते डिस्पॅच करू जेणेकरून त्यांना 30 तारखेला पोलिंग पार्टीजना पाठवायला सोयीस्कर जाईल। त्यामुळे हे सगळं आम्ही प्रिकॉशन आम्ही घेतलेलं आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून मी सगळ्या मतदारांना एकच आवाहन करतो की मोठ्या प्रमाणामध्ये येऊन वोट करा आणि कोविडचं प्रोटोकॉल फॉलो करूनच येत्या 1 तारखेला आपण मतदान करावं। यावेळेस इलेक्शन कमिशननी एक मुभा दिलेली होती की जे 80 वर्षाच्या वरचे आहे आणि जे PWD आहे कोरोनाचा प्रोटोकॉल पकडून त्यांना अशी आम्हाला इन्स्ट्रक्शन होत्या की त्यांच्या घरी जाऊन, असे टोटल आपल्याकडे 123 मतदार होते, त्यातले 46 लोकांनी घरी जाऊन त्यांचं मतदान करून घेतलेलं आहे, म्हणजे 46 लोकांनी तसं मतदान केलेलं आहे।